आज वास्तविक तुम्ही सर्व महिला या ठिकाणी आलात, तुम्ही हंडा मोर्चा काढलात, ही आमच्यासारखी काय भूषणाची बाब नाही आहे। मला वाईट एकाच गोष्टीचं वाटतंय की एक महिनाभर विना पाण्याचं तुम्ही राहिलात आणि ग्रामपंचायतीने तुमची दखल घेऊ नये, या ठिकाणी कोणीच जर तुमची दखल घेत नसेल तर ही खेदजनक बाब आहे। तुम्ही आज आलात, तुम्ही तुमच्या अधिकारासाठी लढायला आलात, परंतु या ठिकाणी गांधळ्यांना मी सांगितलं की तुम्ही तिथे जा आणि नेमकं काय प्रश्न आहे तो बघूया। या ठिकाणी काल मी तुमच्या गावात आली होती, परंतु मी रस्त्याच्या उद्घाटनासाठी आली होती, भूमिपूजनासाठी, परंतु त्यावेळेला तुम्ही महिला कोणी नव्हता, पण मला सांगितलं पाणी नाही, मला वाटलं 2 दिवस झाले असतील लाईट कापून। परंतु ज्यावेळेला आता तुम्ही सांगता की 1 महिना लाईट आमची नाही आणि 1 महिना माझ्या महिला विना पाण्याच्या वणवण भटकून पाणी आणतायत घरात उन्हातानाचं, तर ही गोष्ट कुठल्याही प्रतिनिधीसाठी चांगली नाही। त्यामुळे प्रत्येकाने भान ठेवावं, आमच्या महिलांना कुठल्याही प्रकारचा त्रास होईल असं आशाताई खपवून घेणार नाही। या ठिकाणी तुम्हाला कधी असा प्रश्न पडला, कारण तुम्ही पोचायच्या आधी लाईट चालू होईल, या ठिकाणी व्हिडिओला पण आपण दखल घ्यायला लावली आहे, MSEBला दखल घ्यायला लावली आहे, त्यांचे जर चालू महिन्याचा भरायचा हप्ता 40,000 तो उद्या सकाळी आपण भरणार आहोत, परंतु हा भरत असताना ग्रामपंचायतीने यापुढे आपल्याबरोबर अशा पद्धतीचं कुठलाही प्रसंग आला त्यांना सोडवता येत नसेल, त्यांनी मार्गदर्शन घ्यावं, कोणाकडनंही घ्यावं, परंतु लोकांना जेरीस धरू नये असं माझं त्यांना देखील सांगणं आहे। आमच्याकडे या कुठेही जा, पण लोकांना महिलांना आमच्या त्रास होता कामा नये। आज तुम्ही आलात, घरी पोहोचेपर्यंत लाईट चालू झालेली असेल, मी तिकडे आता प्रशासनाला पाठवलंय, MSEBच्या अधिकाऱ्यांना पाठवलंय, ते तिथे जाऊन लाईट चालू करतील। गेल्यानंतर मला फक्त एक फोन करून सांगा का लाईट सुरू झाली आहे, पाणी आलंय, आणि जर तसं घडलं नाही तरी मला फोन करा। ताई तुम्ही सांगितलं तसं काय सुरू झालं नाही, कनेक्शन जोडलं नाही हे सांगायला सुद्धा अजिबात तुम्ही मागे सरू नका। मला सुद्धा जाब विचारायचा अधिकार तुम्हाला आहे, तुम्ही मला सुद्धा जाब विचारला पाहिजे, कारण मी एक महिला आहे, तुम्ही महिला आहे, मला तुमचं दुःख कळलं पाहिजे आणि तुमचं दुःख मांडल्यानंतर मी ते सोडवलं पाहिजे। तुम्ही निश्चितपणाने आज जा, तुम्हाला आम्ही गेल्यानंतर पाणी चालू केलेलं असेल। ओके, यस।